भन्छ भूतका छाङ्ग दुधो किमी है पक्षको अहिले मान पनि आउँछ नि काय विषय आता इथे लोक आलेले सगळे काय एकच पक्षी अरे सर्व धर्म समभाव जे का विचार पडले ते येतील ना बरोबर ना दत्ता भाऊ आता आता तुम्ही नोंदणी सुरुवात केलेली आहे लाईन लागतली बघा पावते फाडून फाडून हैराण जातला विचार पडतील ते येतील ह्याच्यासारखे राहुले कुसके ते पाठी मेले कर्म आपल्या का आणि असले कुसके नको ही कुस्ती येतील तुझा काय उपयोग हा तुझा काय उपयोग हा अरे लाकूड ना लाकूड पाण्यात टाकलं ना कराल का किती माहिती आहे मातृत्व आहे मातृत्व ज्या पाण्याने आयुष्य झाडाला पोचलं त्या लाकूड झाडाला जर पोचलं त्या लाकूड जर पाण्यात बुडला तर ती माता म्हणजे पाणी ना त्या लाकडात सुद्धा पाण्यात बुडूक देत नाही बुवा हे लक्षात ठेव आणि मग असला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न कर अध्यात्म नुसतं येवता ना या काय हे ट्रॅक ना या अध्यात्म सांगतो विषय इले की त्या पद्धतीत बोलायचा लागतं व्हॉट्सअपचा असू दे ना व्हॉट्सअपचा नाही तर कुठला असू दे सांगायची हिंमत ठेव येणार येणे शिकणार खेळ कुठं ओरडलो की समजायचं फाड झाली आणि त्याला काय करायला काय समजायचं कावटा घालतला माझी बारी कोण तोडू शकणार नाही केलो हो केलो राजा हो केलो रे माझ्या बाळा राजा राजा हा घ्या माई ह्या ह्या देऊ कशा देत थांबा प्रथमेश बाबा राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक राजा सामंतांसाठी आलेलं आहे राजा सामंतांसाठी आलेलं आहे स्वीकार करतोय फक्त दशावताराची छोटीशी झलक दाखवतोय माऊली जरा पेटीचा आवाज आहे पेटीचा आवाज सागराला जाऊन मिळत त्याप्रमाणे कुठल्याही देवाला नमस्कार केला असेल तर तो माझ्या केशवाच्या चरणी जातो
म्हणून म्हणतोय शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या जगज्जेत्या परमेश्वरा हा राजकर्ता कीर्तिमान तुझ्या समोर नतमस्तक होतोय. मला शुभ आणि मंगल अशा तरीचा आशीर्वचन दे. ज्या वेळी माझा जन्म झाला त्यावेळी माझ्या जन्मदाता पितानं सांगितलं, बेटा कीर्तिमान बापापेक्षा सवाई हो, बापापेक्षा सवाई हो, शुभ कामाला विलंब कशाला. तात्काळ दरबाराचा त्याग करावा, अरण्याच्या ठिकाणी जावं, गुरुवर्यांच्या चरणाचे धुलीकण मस्तकी चर्चित करावे, शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन घ्यावं. निघालो. मित्रांनो, गुंडू सावंत बुवा या ठिकाणी बसले. मुंबईला एका कार्यक्रमात असेच आमची गाठ पडली आणि गुंडू सावंत बुवांनी माझ्याकडे माईक दिला आणि मी पांढरे चार मध्ये सुद्धा आवाज लावला, पण त्यावेळी माझा आवाज पांढरे चारला लागत होता. आता 8 दिवस मी बोलतोय म्हणजे पांढरे चारला माझा आवाज लागणार नाही. आणि मित्रांनो, तो आवाज लावला आणि जवळजवळ 3-3.5 ते 4 हजार रुपये बक्षीस मिळालं. आणि गुंडू बुवा सुरुवातीला इतकं चावट बोलायचे. मित्रांनो, आता मी अभिमानानं सांगतो की निरूपण करायचं तर गुंडू बुवानी, कारण गुंडू बुवांना मी सांगितलं की तुम्ही क्वालिफाईड आहात, तुमच्याकडे ताकद आहे, शिक्षण आहे, वाचन आहे, तुम्ही असं करून दाखवा की चांगलं बोलून सुद्धा बारी रंगवता येते. शिवाजी महाराजांच्या जयंतीला गेलो, 12 जणींनी मनोगत व्यक्त केलं, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. 13वा नंबर माझा होता. मनोगताला उभा राहिलो आणि सहज ओघाओघा शब्द बाहेर पडले, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण त्या अगोदर जिजाबाई जन्माला आली पाहिजे. सध्याची जिजाबाई 4 दिवस सासूचे पुढचं पाऊल गोजीरवाण्या घरात, अरे शनया बघितल्याशिवाय तिला अन्नाचा घास गोड लागत नाही. एक नवरा बायको सकाळी नवरा उठला आणि बायकोला सांगू लागला, काय तुका सांगा, रात्री माझ्या स्वप्नात शनया इल्ला. बायको होती वर्ध्याची, मोडेन पण वाकणार नाही अशा वृत्तीची. ती म्हणाली, तुमच्या स्वप्नात शनया इल्ला, माझ्या स्वप्नात गुरुनाथ इल्लो. मित्रांनो, ह्याला म्हणतात तथोगती. गणेश चतुर्थीला भजनाला जायचं होतं, आमच्या म्हैशी पाण्यात बसल्या होत्या. तिकडून गुंडू बुवांसारखा अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेला माझा मित्र आला आणि सांगू लागला, राजा सामंत भटनात जाऊचा असा तर मडकुल घ्यावा आणि म्हशींका हांबडा, कारण पाण्यात बसलेली म्हस आणि सिरियल बघून बसलेली बाई कधी उठतात त्या सांगा घ्यावचा नाही. मित्रांनो, यालाच म्हणतात अधोगती. आणि स्वैराचाराकडे जाणाऱ्या समस्त मानव जातीला सन्मार्गावर आणण्यासाठी मित्रांनो निरूपण होणं गरजेचं आहे. बरोबर केलं.